आजही 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर स्वागत। 11 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला होता। तो हल्ला अमेरिकेपासून हजारो किलोमीटर अंतरावर बसलेल्या ओसामा बिन लादेन यानं घडवून आणला होता। अमेरिका आपल्याला पकडू शकणार नाही असं लादेनला वाटलं होतं, कारण तो अमेरिकेत लपून बसला होता। पण अमेरिकेनं त्याला शोधून पाकिस्तानमध्ये शोधून त्याचा खात्मा केलाच। दिनांक 11 सप्टेंबर 2001, ठिकाण न्यूयॉर्क। हा दिवस अमेरिकेच्या इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस होता, कारण याच दिवशी अमेरिकेवर हल्ला झाला होता। एक प्रकारचं ते युद्धच होतं, पण अमेरिकेचा शत्रू मात्र उघडपणे समोर नव्हता। पण त्याने केलेला हल्ला मात्र अतिशय भीषण असाच होता। हा हल्ला अल कायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेनं घडवून आणला होता। जगात सर्व शक्तिमान देश म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेवर हल्ला करण्याचं धाडस अल कायदानं केलं होतं। या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी विमानाचा वापर केला होता। अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं हा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता। न्यूयॉर्क शहरावर झालेल्या या हल्ल्याचं षडयंत्र न्यूयॉर्क पासून हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या अफगाणिस्तानात रचण्यात आलं होतं, आणि त्या षडयंत्राचा सूत्रधार होता ओसामा बिन लादेन। अल कायद्याचा म्होरक्या लादेननं हा कट आखला होता। विमानाचं अपहरण करून दहशतवाद्यांनी ट्विन टॉवरवर हल्ला चढवत वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या त्या दोन गगनचुंबी इमारती भस्मसात केल्या होत्या। तसंच पेंटागॉनला सुरक्षा विभागाच्या इमारतीवरही विमान कोसळवण्यात दहशतवाद्यांना यश आलं होतं। या हल्ल्यात 2985 अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता। या हल्ल्यानं अमेरिका पुरती हादरून गेली होती। पण त्यानंतर तिथल्या राजकारण्यांनी लादेनचा शोध घेण्यासाठी जी मोहीम राबवली त्यातून त्यांची राजकीय इच्छाशक्ती दिसून आली। लादेनच्या शोधासाठी अमेरिकन मित्र राष्ट्रांच्या मदतीनं अफगाणिस्तानात सैन्य धाडलं। या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले, पण लादेन काही हाती लागला नाही, कारण तो अफगाणिस्तानातून कधीच निसटला होता। 2005 लादेन पाकिस्तानात असल्याची पक्की खबर अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA मिळाली होती। पण लादेननं नेमका कुठं आश्रय घेतला याबाबत त्यांना शंका होती। पुढचे 6 CIA लादेनच्या ठाव ठिकाणाची इत्यंभूत माहिती मिळवल्यानंतर त्याला ठार करण्याचा निर्णय घेतला। पण ती कामगिरी काही सोपी नव्हती, कारण लादेन पाकिस्तानातल्या अबोटाबादमध्ये लष्करी तळाजवळच्या एका कोठीत लपून बसला होता। पाकिस्तानच्या मदतीनं लादेनला पकडण्याची जोखीम अमेरिकेला पत्करायची नव्हती, त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला अंधारात ठेवून लादेनचा खात्मा करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी एक ऑपरेशन निश्चित करण्यात आलं आणि त्याचं नाव होतं ऑपरेशन जेरोनिमो। या ऑपरेशनची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांनाच होती। एका स्पेशल स्ट्रॉंग रूम मधून राष्ट्राध्यक्ष ओबामा ते ऑपरेशन लाईव्ह पाहत होते। अमेरिकेच्या मरीन कमांडो तुकडीवर त्या सगळ्या कारवाईची जबाबदारी सोपवण्यात आली होती। ठरल्याप्रमाणे 2 हेलिकॉप्टरमधून त्या तुकडीतील कमांडो अबुटाबादकडे रवाना झाले आणि त्यांनी 1 मे 2011 मध्यरात्री लादेनच्या कोठीवर हल्ला चढवून त्याचा खात्मा केला। तसंच त्याची ओळख पटवून ते मृतदेह घेऊन पुन्हा आपल्या जहाजाकडे रवाना झाले। अवघ्या 40 मिनिटात ते ऑपरेशन पार पडलं होतं। अमेरिकेनं ती केलेली कारवाई अत्यंत धाडसी होती, पण तरीही अमेरिकेनं कारवाई करण्यास मागे पुढे बघितलं नव्हतं। तसंच पाकिस्तानशी चर्चेचं गुराळही केलं नव्हतं हे विशेष। Z24 ब्युरो रिपोर्ट, मुंबई। 2005 लंडनवरही दहशतवादी हल्ला झाला होता। लंडनमधली प्रसिद्ध भुयारी रेल्वे ही दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती। कसा केला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी तो तपास, यावर एक नजर। दिनांक 7 जुलै 2005, साखळी बॉम्बस्फोटाने लंडन शहर अक्षरशः हादरून गेलं होतं। हे बॉम्बस्फोट लिव्हरपूल स्ट्रीट ट्यूब रेल्वे स्टेशन, एजवर स्ट्रीट, किंग्स क्रॉस ट्यूब रसेल स्टेशन या 3 भुयारी रेल्वे स्टेशन मध्ये झाले होते। तसंच चौथा स्फोट हॅकनी रोडवर एका डबल डेकर बसमध्ये झाला होता। या दहशतवादी हल्ल्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता, तर 700 अधिक लोक जखमी झाले होते, त्यामध्ये 4 दहशतवाद्यांचाही समावेश होता। या हल्ल्यामागील आरोपींचा शोध घेण्यासाठी लंडनच्या तपास यंत्रणेनं CCTV फुटेजची पाहणी केली। तसंच नागरिकांकडे असलेले फोटो व्हिडिओ पोलिसांना पाठवण्याचं आवाहन केलं। त्यानंतर स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी क्लोज सर्किट TVची काही छायाचित्र जारी केली होती। तसंच त्यांनी हसीब हुसेन या बॉम्बरचं छायाचित्रही प्रसिद्ध केलं होतं। अल कायद्यानं दहशतवादी हल्ल्यासाठी वापरत असलेल्या स्फोटकांचा वापर हा लंडन हल्ल्यासाठी करण्यात आला होता। या प्रकरणी लंडन पोलिसांनी केलेल्या तपासात 3 जणांची नावं निष्पन्न झाली होती।
त्यापैकी शहजाद तन्वर आणि मोहम्मद सिद्दीकी खान हे दोघे जण 3 महिने पाकिस्तानात वास्तव्यास असल्याचं उघड झालं होतं. हसीब हुसेन हा जुलै महिन्यातच पाकिस्तानात येऊन गेला होता. हसीबनं बसमध्ये स्फोट घडवून आणला होता. या प्रकरणात पुढे आणखीन 5 जणांना अटक करण्यात आली होती. झी24 तास साठी ब्युरो रिपोर्ट मुंबई. आपण जाऊयात पुन्हा एकदा वायपी सिंग यांच्याकडे. सर, ज्या पद्धतीनं शिक्षेनंतरचं एक्झिक्युशन आणि तपासाची दिशा याबाबत आपण चर्चा करतोय, अमेरिका किंवा इंग्लंडची उदाहरणं पाहतो, त्या देशात तपास करणारी सुरक्षा यंत्रणा ही क्रियाशील सरकारी इच्छाशक्ती आणि वेगवान हालचाली करण्यासाठी एक राजकीय पॉलिसी अशा सर्वच गोष्टींचा संगम दिसतो, आपल्याकडे मात्र दिसत नाही, काय सांगाल थोडक्यात? मला असं वाटतं की याच्यात दुसऱ्या देशामधची राजनीतिक परिस्थिती काय आहे आणि त्याच्यावर काहीतरी शेरे काढून स्वतःला मजबूत होऊन ठेवायचं ही गोष्ट कुठल्याही प्रकारचं चालत नाही. आमचं काम आहे सबळ पुरावा करून जे आहे त्याच्यावर खटना पुढे चालवणे. आमच्यामध्ये जर स्वतः उणीव असेल मग आम्हाला दुसऱ्याला दोष कशा देऊ शकतात? आता फहीम अन्सारी सलाहुद्दीन या केसमध्ये आरोपी होते आणि ट्रायल कोर्ट आहे, हायकोर्ट आहे आणि सुप्रीम कोर्ट सगळ्यांनी त्यांची मुक्तता केलेली आहे. हे पण स्पष्टपणे नमूद झालेलं आहे की त्यांच्यावर जे कागदपत्र दिले होते ते व्यवस्थित नाही, बहुतेक खोटे होते. आणि जर एकदा कोर्टाने ताशेरा काढला मग ह्या पूर्ण केसची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये संशय उत्पन्न होतात. आणि जेव्हा आम्ही पाकिस्तानकडे सांगतो, पाकिस्तान स्वतः म्हणतात की तुमच्या स्वतःच्या कोर्ट म्हणतात की तुम्ही जे खोटे कागदपत्र घेऊन खटला पुढे करतायत आमच्याकडे काय येत आहेत. म्हणून मला असं वाटतं की कसबच्या ज्या केस आहे त्यामध्ये 100 आरोपीपैकी एकाला शिक्षा दिला, आम्ही आमची पाठी थपवतो, ते ही व्यवस्थित कुठल्याही प्रकारची चांगली गोष्ट नाही. प्रश्न असा आहे की एवढा मोठा कट आहे, पूर्ण एक फौज होती त्यातला एक प्यादा जे आहे कसब होता, पण आम्ही फौजचे कुठल्याही माणसाला अटक केलेलं नाही. आम्हाला स्वतःहून सांगायला पाहिजे की आम्हाला याच्यात अपयश मिळालेलं आहे. आणि जेव्हा आपल्याला अपयश मिळालेलं आहे आणि आम्ही सांगतो आम्हाला मोठा यश मिळालेलं आहे, मला तर असं वाटते प्रशासनिक दृष्टीने हे खूप मोठी एक दिशाभूल करणारी गोष्ट आहे. म्हणून आत्ता काहीतरी जबाबदारी थोपवायला पाहिजे की 26-11 केसमध्ये तुम्ही पूर्ण कट का उघडलेला नाही, आरोपी का सापडलेला नाही. अनेक आरोपी याच्यात भारताचे आहे, अबू जिंदल जाता एक सापडला तो भारताचा आहे, अनेक बाकी असेल. आता प्रश्न झालेला आहे की पोलीस खात्यात जबाबदारी ठेवायला पाहिजे की तुम्ही केस उघडकीस करा, नाही तर जबाबदारीचा जे एक त्याचा अंजाम होते त्याचा अंजाम तुम्ही सहन करा. नक्कीच, एकूणच हे एक प्यादा हातात घेऊन आज थांबणार नाही, तर हा पट उधळवून टाकण्याची आज गरज निर्माण झाली आहे. धन्यवाद वायपी सिंग सर, आजच्या प्राईम वॉच मध्ये इथंच थांबूयात. पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. झी24 तास, एक पाऊल पुढे.